उस्मानाबाद तालुक्यातील मौजे केशेगाव येथे बुधवार 26 एप्रिल रोजी स्वयंशिक्षण प्रयोग उस्मानाबाद व युनिसेफ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव समतेचा हा कार्यक्रम घेण्यात आला. तालुक्यात जवळपास 10 गावात हा उत्सव समतेचा कार्यक्रम घेण्याचा संकल्प या दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात प्रभात फेरी काढून बालविवाह करू नये, लिंग समभाव, बालकामगार हिंसा अत्याचार याबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना स्त्री पुरुष समानता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर गावातून प्रभात फेरी काढून जागृती करण्यात आली. यासाठी केशेगावचे सरपंच अभिजित पाटील, ज्ञानवर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक गरड सर, स्वयंशिक्षण प्रयोग उस्मानाबाद व युनिसेफ टीमच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राणी शिराळ यांनी केले तर आभार शैला पाटील यांनी मानले. यामध्ये केशेगाव ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी या सर्व कार्यक्रमात हिरिरीने व मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. यासाठी स्वयंशिक्षण प्रयोग उस्मानाबादच्या जगदाळे मॅडम सुचिता कामठे यांनी विशेष परिश्रम घेतले.